नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गार्लिक चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते सांगणार आहे आजकालच्या कोरोनाच्या काळामध्ये बाहेर जाऊन हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं हे किती धोकादायक आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे तर आपण घरच्या घरी जर आपल्याला असं चायनीज आणि हॉटेलसारखं बनवता आलं तुम तर मग आता पण त्यासाठीच मी तुम्हाला दाखवते आता मी गार्लिक चिकन कसं बनवायचं त्यासाठी ते मी इथं आता अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे अशा त अशा पद्धतीने बोनलेस आहे हे तर आता याला आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे पहिलं मॅरिनेशन ही खूप महत्त्वाची प्रोसेस असते चिकनमध्ये त्यामुळे चिकन अगदी हो आणि मऊ छान होतं तर त्यासाठी ते मी आता इथं एका लिंबाचा रस घेतलेला आहे तो आता मी चिकनवरती टाकते चिकन मी पहिलं अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ धुवून पाणी काढून आणि त्याच्यामध्ये आता मॅरिनेशनसाठी मी पहिलं मी एका लिंबाचा रस घातलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट घालायची आहे इथे पाहू शकता तुम्ही मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करते अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आलं लसूण पेस्ट आणि मॅरिनेशनसाठी आपल्याला जास्त वस्तू लागणार नाहीत तीन चारच वस्तू लागणार आहेत आणि आपलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिरपूड घालायची आहे चारच असतो आपल्याला मॅरिनेशनसाठी घालायचे आहे त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे आपल्याला ना अशा पद्धतीने आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपल्या आपल्याला काय काय घालायचं आहे फक्त लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा मिरपूड घालायची आहे काळी मिरीची पावडर आणि हे आता आपल्याला व्यवस्थितपणे छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रत्येक चिकनच्या पिसला ते लागलं पाहिजे आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला अर्धा आप तास ते एक तास झाकून व्यवस्थित ठेवायचं मॅरिनेशनसाठी तुम्ही जेवढं व्यवस्थित मॅरिनेशन कराल कमीत कमी अर्धा तास जरी मॅरिनेशन केलं ना चिकन तरी कसं व्यवस्थित मऊ आणि टेंडर होऊन जातं ना ते चिकन तर प्रत्येक कुठं कुठलंही तुम्ही चिकन मटन बनवत असाल तर त्याला पहिलं मॅरिनेशन करून ठेवायचं कमीत कमी अर्धा तास तरी करून ठेवायचं अशा पद्धतीने आता हे मी व्यवस्थितपणे मिक्स करून ते आपण अर्धा तासपणे झाकून ठेवूया आता आणि आता, आता, आता ते मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते काय काय करायचं आहे आपल्याला आता हे मॅरिनेशन झालेलं आहे अर्धा तास आता अर्धा तासनंतर आपण त्याच्यामध्ये आता काय काय घालायचं सांगते तुम्हाला मी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अशा पद्धतीने एक चमचा आणि अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकते त्याच्यावरती आणि दोन चमचा मैदा घ्यायचा आपल्याला दोन चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचा मैदा अर्धा किलो चिकनसाठी त्याला आपण लिंबाचा रस आणि ते चिकनचे <sharp font> ज्युसेस सुटलेले असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालण्याची गरज नाही त्या ज्युसेसमध्येच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स कोट करून घ्यायचं आहे प्रत्येक पीस व्यवस्थित हाताने प्रत्येक पीसला आपल्याला ते कोट करून घ्यायचं आहे त्याच ज्युसेसमध्ये त्याला वरतून पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे नाहीतर मग ते जेव्हा आपण तेलामध्ये सोडू तेव्हा ते पाणी अगदी तडतड उडेल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे प्रत्येक पीसेसला सगळं त्याचं कोटिंग छान व्यवस्थित लागलेलं आहे आणि आता मी काय केलेलं आहे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही जर डाएट कॉन्शियस सा असाल तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता आणि नाहीतर तुम्ही असं डीप फ्रायही करू शकता अशा पद्धतीने मी आता तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता एक एक पीस सोडून घेते व्यवस्थितपणे आपल्याला हे चिकन अगदी टेंडर होऊन जातं खूप मऊ सॉफ्ट होतं याच्यावरचं कोटिंग असतं हे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं नाहीतर काय होईल जर तुम्ही फास्ट ठेवला तर वरचा रवा आणि सॉरी uh, वरचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे आपल्याला सगळं ते करपून जाईल आणि आतमध्ये चिकन कच्च राहील त्यामुळं आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती हे जवळजवळ जव जव पंधरा मिनटं तरी व्यवस्थित एका साईडने दहा मिनटं दुसऱ्या साईडने दहा मिनटं असं वीस मिनटं आपल्याला ते सगळं चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आतमधून चांगलं शिजलं पाहिजे ते नाही तर वर वरतून त्याला कलर येतो आणि आतून चिकन कच्चंच राहतं हे तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही बाहेर असं जेव्हा खाता तेव्हा तुम्हाला जाणवत असेल त्यामुळे व्यवस्थित ते चिकन फ्राय झालं पाहिजे प्रत्येक एक एक पीस अशा पद्धतीने आता आपण सगळे फ्राय करून घेऊ तुम्ही शालो फ्रायही करू शकता डीप फ्रायही करू शकता आपण फ्राय करून घेऊ मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजची लिंक आपोआप येत जाईल आणि तुम्ही त्या नवीन नवीन रेसिपीज पाहू शकता तुम्हाला जर त्या आवडल्या तर त्या माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा थँक यू आणि गे आता आपण हे आपले चिकनचे पीसेस व्यवस्थित सगळे टाकून घेतले आहेत आणि आता आपण हे एका साईडनी फ्राय झाले की पुन्हा आपण दो दुसऱ्या साईडनी व्यवस्थित फ्राय करून घेऊया पाहू शकता तुम्ही आता त्याचा कलरही थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे आता मी हे एक एक, -एक पलटून घेते जेणेकरून हे दुसऱ्या साईडनी चांगले फ्राय होतील व्यवस्थितपणे पाहू शकता तुम्ही अरे वा किती छान बघा ला, एक 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 पीस आता फ्राय व्हायला लागलेला आहे तुम्हाला दिसेल तर कलरही चांगला त्याचा चेंज झालेला आहे व्यवस्थितपणे बघू शकता तुम्ही गॅस आपल्याला बंद करायचा नाही आहे नाहीतर जर काय कमी गॅसवर तळलं तर ते काय होईल एक सगळं तेलकट तेलकट होतील खूप तर आता मी काय करते एका बाऊलमध्ये दोन चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थितपणे त्याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला स्टार्टर म्हणून हे बनवायचं असेल तर तुम्ही कमी पाणी घाला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि जर तुम्हाला याची ग्रेव्ही बनवायची असेल राईससोबत वगैरे खायची असेल ग्रेव्ही बनवून तर तुम्ही पाणीचं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा तर आता मी काय केलं आहे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर तेलामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे इथे मी दोन मोठे चमचे लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या अगदी बारीक चिरून घ्यायचे आता याचं नावच गार्लिक चिकन आहे म्हणल्या याच्यात गार्लिक भरपूर घातलंच पाहिजे त्यामुळे आता गार्लिक आपण त्याच्यामध्ये भरपूर घालायचं त्या खूप छान स्वाद येतो लसणाचा असं बारीक बारीक तुकडे करून टाकले की अगदी व्यवस्थित छान लागतात ते आता त्याच्या थोड्या मी कांद्याची पात कांद्यासोबत बारीक चिरून टाकलेली आहे व्यवस्थित आपण ते पहिलं परतून घेऊया आणि आता मी त्याच्यामध्ये आपली लाल तिखट टाकते लाल तिखट किंवा तुम्ही कोणती मिरची पावडर टाकू शकता त्याच्यामध्ये कश्मिरी बेडगी कोणती लाल मिरची पावडर तुमच्या घरी अवेलेबल असेल ती तुम्ही तुमच्या तिक तिखटाच्या प्रमाणे टाकू शकता आणि तिखट किती आहे त्या अंदाजाने तुम्ही हिरव्या मिरच्या दोन मी माझ्या प्रमा अंदाजाप्रमाणे टाकलेल्या आहेत तुम्हाला कसं तिखट लागेल तसं आणि आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप घालते दोन चमचे ते आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला लहानच ठेवायचा नाहीतर हे सगळे मसाले करपून जातील आणि मी आता सोया सॉस एक ते दीड चमचा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करते सोया सॉस आणि हे आता परतून झालं की आता आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकायचं आहे विनेगर एक चमचा घातलेला आहे मी विनेगर नसेल तरीही चालेल टाकलं तरी चालेल त्याचा काही एवढं हे नाही थोडंसं हे फरक पडत नाही त्याचा आता कॉर्नफ्लावर जे आपण बनवून ठेवलं होतं पाणी घालून ते आता मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित तुम्हाला ग्रेवी बनवायची आहे तर मग तुम्हाला पाणी त्याच्यामध्ये जास्त घालावे लागेल त्यासाठी मी अजून त्याच बाऊलमध्ये थोडंसं एक वाटी पाणी घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला किती पातळ ग्रेवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी वाढवू शकता अशा पद्धतीने आता बघू शकता तुम्ही मी ते घट्ट व्हायला लागलं आहे की त्याच्यामध्ये आपण भाज्या घालून घ्यायच्यात आता मी इथं एक शिमला मिर्च मी उभे उभे कट करून टाकलेली आहे आणि हे मी गाजर आहे आपण गाजराची साल काढतो की नाही त्यानेच त्याच ह्यानी मी गाजराचे असे उभे उभे कट करून घेतलेलं आहे तुम्हाला ॲक्च्युली याच्यामध्ये कॅबेज घातला तर ते छान लागतं तर त्या पण तरीसुद्धा मी आता सध्या सीझन आहे गाजराचा आणि गाजर हे खूप पौष्टिक असतात मुलंही खातात त्यामुळे त्याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये गाजराचेच कट काप कट करून टाकलेले आहेत तुम्ही कॅबेज घातलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आता आपण जे फ्राय केलेलं चिकन होतं ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आता चिकन तर शिजलेलं आहे ग्रेव्ही पण तयार आहे आता फक्त आपल्याला याला एक वाफ द्यायची आपल्याला व्यवस्थित आता मी काय करते है? हे मिक्स करून त्याला फक्त आता मीठ तर आपण टाकलं ता होतं मॅरिनेशनमध्ये तरीसुद्धा ग्रेव्हीसाठी आणि आपल्या अंदाजाप्रमाणे किती मीठ सॉसमध्ये पण मीठ असतं ता, त्यामुळे तशा अंदाजाने आपण थोडीशी टेस्ट करून कमी जास्त मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हे मिक्स करून थोड्या वेळ वा एक वाप येऊन द्यायची मग झालं आपलं रेडी गार्लिक चिकन घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आनंद घेऊ शकता ह्याचा नूडल्ससोबत खाऊ शकता भात राईससोबत खाऊ शकता अगदी अगदी तसंच तुम्ही याचं स्टार्टर बनवून खात खाल्लं तरी तुम्हाला आवडेल अगदी तुम्ही जर त्याची जर आपण ग्रेव्ही कमी केली आणि स्टार्टर केलं तरी तेही स्टार्टर खूप छान लागतं अशा पद्धतीने आता एक बाब देऊन झाली की तुम्ही पाहू शकता रेडी झालेला आहे आता हे सर्व करण्यासाठी सर्विंगसाठी याच्यावरती तुम्ही गार्निशिंगसाठी कांद्याची पात बारीक चिरून टाकली तरी छान लागते पाहू शकता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपलं गार्लिक चिकन रेडी आहे आता आपण सर्व करूयात ते छानपैकी वा वा किती छान दिसते बघा नाही काय गरज आहे का आपल्याला रेस्टॉरंट जाऊन खा रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायची अगदी घरच्या घरी लवकरात लवकर कमी साहित्यामध्ये व्यवस्थित गरमागरम चायनीज अगदी हायजेनिक पद्धतीने आपण बनवू शकतो तुम्ही घरीच्या घरी नक्की बघा ट्राय करून बघा तुम्हाला आवडली माझी रेसिपी तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल वा किती छान दिसतं आहे बघा आहे की नाही छानपैकी रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम पिसेस तर अगदी एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत थँक्यू